खेळाडूंचा हा ताफा सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. देशाच्या विकास पर्वातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जात होतं आणि अटल सेतूवरील मोदींची पहिली दृश्य केवळ माझावर अगदी काही क्षणामध्ये यावेळेला सुरू असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण एबीपी माझावर यावेळेला पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळेला लोकार्पण होताना पाहतोय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन पार पडलेलं आहे. ज्या ऐतिहासिक क्षणाची सगळेजण वाट पाहत होते तो ऐतिहासिक क्षण सगळ्यात आधी एबीपी माझावर देख रहे हैं. और अटल सेतू कितना अहम है, कितनी इसकी विशेषताएं हैं, कितना उपयोगी है. ये देश का सबसे लंबा समुद्री पुल है. इसकी लंबाई के बारे में हम आपको बताएं, करीब करीब 22 किलोमीटर, 21.8 किलोमीटर. ये अटल बिहारी वाजपेयी सेवारी नवा, ये जो अटल सेतु है इसका पूरा नाम है. ये तरतबल 22 किलोमीटर सागरी सेतु है. सर्वात मोठा 22 किलोमीटर अंतर असलेला हा सागरी सेतू आहे आणि या सागरी सेतूच्या माध्यमातून अनेकांचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे प्रवास अतिशय वेगानं होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे, त्याची सगळ्यात आधी दृश्य केवळ एबीपी माझावर. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींच्या समवेत या उद्घाटनासाठी उपस्थित होते. देशाच्या विकास पर्वातला हा आजचा अतिशय महत्वाचा क्षण आहे जो आपल्याला एबीपीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. निलेश, खरं तर ज्या ऐतिहासिक क्षणाची सगळेजण वाट पाहत होते तो महत्वाचा प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन आता मोदींच्या हस्ते पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, काय सुरू आहे त्या ठिकाणी? विशाल, अगदी काही क्षणात आता ह्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. जवळपास 22 किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. जवळपास 6 लेनचा हा प्रकल्प आहे. 2016 या प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर साधारणपणे आता ह्या 5 ते 6 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. 16,000 कोटींचा जवळपास खर्च या प्रकल्पासाठी आला होता. आज या प्रकल्पाच्या निमित्तानं मुंबई नवी मुंबई जवळ येताना पाहायला मिळणार आहे. यासोबतच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून जी सर्व मंडळी मुंबईला येत असते त्यांच्या देखील ही एक सोपी वाहतूक या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे. केवळ 250 रुपये टोल या ब्रिजसाठी ठेवण्यात आलेला आहे. 22 किलोमीटरचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा पूर्ण होणार आहे. खरं तर मुंबईला यायचं म्हणजे जर वाशी मार्गे येणार असेल तर जवळपास 1.5 ते 2 तास वेळ लागत होता, मात्र हा पूर्णपणे वेळ आता वाचणार आहे. मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची ही बाब आज पाहायला मिळते. यासोबतच उरणवासियांना, दिघावासियांना देखील एक महत्वाचा, त्यांच्यासाठी देखील हा महत्वाचा दिवस आहे. कारण आज या ठिकाणी जे रेल्वे स्टेशन करण्यात आलं होतं त्याचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. उद्घाटनानंतर पुढच्या कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे निलेश? साधारणपणे अजून 1.5 ते 2 तास वेळ लागू शकतो. हा ब्रिज म्हणजे अटल ब्रिज जो आहे तो संपल्यानंतर साधारणपणे 4.5 किलोमीटरच्या अंतरावर सभेचं ठिकाण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण मार्गावर जाताना रोड शो करत जाणार आहेत. मुंबई नवी मुंबई यासोबतच महाराष्ट्रातून अनेक ठिकठिकाणाहून भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. यासोबतच देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी कला संस्कृती आहे त्यांची संस्कृती दाखवणारे नृत्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दुसरा पार मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नागरिक देखील उपस्थित आहेत. कोळी बांधवांना सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी त्यांच्यासाठी एक वेगळं स्टेज करण्यात आलेलं आहे. यासोबतच पंजाबहून आलेलं एक पत्रक देखील या ठिकाणी आहे. दुसरा जर आपण पाहिलं तर मोठमोठे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी जे हे मोठे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच काही बोर्ड असे आहेत जे लक्ष वेधून घेत आहेत. त्याच्यामध्ये राम मंदिर बांधण्याबद्दल धन्यवाद मोदीजी अशा पद्धतीचे देखील फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणपणे अजूनही 4:15 वेळ ही सभा ठिकाणाची होती, त्यामुळे पंतप्रधान मोदी 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे. सध्या अटल सेतूचं उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि त्यानंतर संपूर्ण जो ताफा आहे तो या ब्रिजवरून जवळपास 22 किलोमीटरचं अंतर पार करून येणार आहे. 16 किलोमीटरचा सागरी सेतू तर 5 किलोमीटरचं हे रस्त्याचं अंतर आहे हे पार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते ठिकाणी पोहोचणार आहेत. आजच्या या कार्यक्रमासह खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. देशाचं यासाठी कारण की हा देशातला पहिला असा ब्रिज आहे जो एवढा मोठ्या लांबीचा समुद्रातला ब्रिज आहे आणि त्यामुळेच या ब्रिजच्या उद्घाटनानंतर वाहतूक व्यवस्था जी आहे ती अतिशय सुलभ होताना पाहायला मिळणार आहे. मुंबईमध्ये 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ती आता या निमित्तानं जवळ येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम आकेच्या अंतरावर सुरू आहे, ते देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यामुळे मुंबईकरांना जी वाहतूक कोंडी सातत्याने पाहायला मिळते यातून एक सुटका मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रकल्प ज्याचं जवळपास 2016 पासून काम सुरू होतं
जवळपास 17,840 कोटी रुपयांचा खर्च या पुलासाठी आलेला आहे. आणि आता यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासोबतच मुंबईतलं आंतरराष्ट्रीय विमानतळ याची वाहतूक जी आहे ती देखील सुरळीत होताना आपल्याला विशाल पाहायला मिळणार आहे. आणखी काही क्षणांमध्ये आता मोतीचा ताफा या ठिकाणी येईल. सकाळपासूनच स्थानिक जे कोळी बांधव आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते. लहान मुलांसह या ठिकाणी ते आलेले आहेत. ज्यावेळेस त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं की आज जरी उन्हामध्ये आम्हाला थांबावं लागलं असलं तरी आमचं अनेक वर्षांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेले आहे. आणि त्यामुळं आज आम्ही मोदींच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद या दोन्ही गोष्टी आम्ही या निमित्तानं करणार आहोत. या ब्रिजच्या निमित्तानं आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी नावाशेवा या बंदर देखील आहे. यासोबतच जवाहरलाल नेहरू बंदर आहे यांची देखील कनेक्टिव्हिटी या निमित्तानं सोपी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या जर आपण या ठिकाणची व्हिज्युअल जर पाहिली तर दुसरा एसपीचे तर आहेत यासोबतच स्थानिक पोलीस प्रशासनाची देखील मदत घेण्यात आलेली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे जवान देखील या ठिकाणी आहेत. सुरक्षेचा पूर्णपणे बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी जी गर्दी आहे आणि जो सर्वसामान्यांचा एक उत्सुकतेचा क्षण आहे तो पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. आणि मोदी नवी मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. आज सकाळी नाशिकमध्ये ज्यावेळेस पोहोचले त्यानंतर नाशिकमधलं साधारणपणे 12:30 ते 1 दरम्यान त्यांचे जे कार्यक्रम होते ते पूर्ण झाले आणि त्यानंतर मोदीजी नवी मुंबईत मुंबईच्या दिशेने यायला निघाले होते. INS शिखरा जे कुलाबा परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या आले. त्यावेळेस त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील होते. आणि ही सर्व मंडळी आता नाशिकमधलं सर्व उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आता नवी मुंबईत दाखल होतील आणि या ठिकाणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी काही घोषणा करतात हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.